पार्टी चे माजी खासदार दौऱ्यावर सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत। सोलापूर शहराचा दौरा उरकून ते आता सरचिटणीस शशिकांत चव्हाण साहेब त्याचप्रमाणे ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी एक एक गुच्छा ठाकरे पवार सरकार फक्त एकच काम करत आहेत, रोज रात्री हिशोब करतायत, पैसे मोजण्याचं काम करतायत। या अलिबाबा 40 चोर नी गेला 23 महिन्यात महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलंय। आता भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रात फिरून या घोटाळे बाजापासून मुक्ती हे आंदोलन आम्ही चालू केलं आहे। अजित पवारांचे वेगवेगळे घोटाळे बाहेर येत आहेत। पवार परिवार कसं खोटं बोलतात, जसं बहिणीवर इन्कम टॅक्सचा धाडी आणले तर रडण्याचं नाटक केलं। आम्ही त्यांच्या बहिणीचे प्रॉपर्टीची डिटेल दिली। काल शरद पवार म्हणाले त्या दोन बिल्डरनी चोरी केली, ते दोन्ही बिल्डर अजित पवारचे पार्टनर निघाले। म्हणून अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखाना अशाच पद्धतीने घेतला। हायकोर्टाने रिपोर्ट मागितला आहे, तो रिपोर्ट तिथे दिला जाणार। 25 वर्षापासून भाऊ गेला 23 महिन्यात 24 घोटाळे काढले, त्या 24 वर कारवाई सुरू झालेली आहे। यांचा गृहमंत्री फरार घोषित झालाय, पोलीस कमिशनर गायब घोषित झालाय, शिवसेनेचा उमेदवार जेलमध्ये, प्रवक्ता जेलमध्ये, अनिल परबचा रिसोर्ट तोडण्याचे आदेश निघाले आहेत, आनंदराव अडतूळला अटक करण्याचे आदेश निघालेले आहेत। ह्याच्यापेक्षा आणखीन काय पुरावे हवे आहेत? नारायण उद्धव ठाकरेला चॅलेंज केलं, त्याने सांगितलं अनिल परबने की किरीट तोमय्या तुम्हाला माझा रिसोर्ट दिसतोय, नारायण राणेचा बंगलो दिसत नाही। मी उत्तर दिलं की सीआरझेड पर्यावरण हे आदित्य ठाकरेकडे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे आहे, केंद्र सरकारकडे नाही। जर नारायण राणेंनी खोटा बंगलो बांधला तर उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी। 23 महिने फक्त नौटंकी का करत आहेत शिवसेनावाले? करा कारवाई, कोणी मध्ये येणार नाही। अजित पवारांची चौकावर आहे, या सगळ्या कारवाईतनं शरद पवारांपर्यंत जाणार का ही सगळी कारवाई? मुद्दाच आहे, आम्हाला कोणी व्यक्ती हातावर खुन्नत काढण्याचा विषय नाही आहे। जो घोटाळे करतात, कोविडचं इंजेक्शन 765 आणि 1665 कोविड मध्ये सगळ्यात जास्त मृत्यू इथे, तर दो घोटाळा करणार, मग तो घोटाळा ठाकरेंनी करावा की पवारांनी करावा? घोटाळे ते आम्ही डॉक्युमेंट कोर्टा पुढे ठेवणार, कारवाई होणार। तूळ महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनता तूळ घेते ठाकरे पवारांवर। सरकार बनवल्यानंतर 23 महिन्यात सगळ्यात जास्त कोविड मृत्यू महाराष्ट्रात झाले आणि इतकी लूटफार, 27,000 शेतकऱ्यांचा कारखाना बेनामी अजित पवारांनी जप्त केला। आणि त्यामुळे जर मी घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवतो, ते ठाकरे पवारांना तूळ वाटत आहे तर माझी काही हरकत नाही। ओके, मला एक गोष्ट समजत नाही दादा, हे घोटाळे करतात त्यांना खुन्नत काढायचं तर किरीट तोमय्यावर काढायला सांगा। हा प्रश्न विचारला तर मला वाईट वाटतंय, महाराष्ट्राच्या जनतेवर घोटाळे काढून खुन्नत का काढतात? विषय महाराष्ट्राला लुटण्याचा आहे, विषय शेतकऱ्यांना लुटण्याचा आहे, तर तुम्ही काय त्या शेतकऱ्यांनी लुटावा, त्या चोरांनी चोरी करावी, महाराष्ट्राला लुटावं, ह्याचं आम्ही समर्थन करणार? किरीट तोमय्याला काय होतंय मारा गोली, यांना लुटण्याचा अधिकार नाही मिळत? म्हणजे ठाकरेंची पोलीस सुपारी घेते आणि म्हणतात की तुम्हाला तिकीट नाही मिळत, अरे म्हणून तुला काय सुपारी देण्याचा अधिकार मिळतो? 18 घोटाळे माझ्याकडे आलेले आहेत, त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार।
सांगोला साखर कारखाना संबंधी पण काळजी चिंता व्यक्त करण्यात आली आहे, त्याचा मी निश्चित अध्ययन करून पाठपुरावा करणार।